नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी 3 ऑक्टोबर रोजी भारत सरकारनं मराठीसह 5 भाषांना अभिजाततेचा दर्जा दिला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासनामार्फत मराठी अभिजनांमार्फत गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांना आज आम्ही दृष्टिक्षेप या कार्यक्रमात निमंत्रित केलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय नम्रता फलके यांनी. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, 3 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तर ही भाषेची अभिजातता अर्थात ती प्राचीनता ही आपल्याला कशी समजून घेता येईल? भाषा प्राचीन आहे आणि तिच्यामध्ये श्रेष्ठ साहित्याची सलग अशी परंपरा आहे. त्याच्यानंतर ती सलगपणे किमान 1.5 ते 2 हजार वर्ष तरी ती सलग अशी एकच भाषा जी वाढत बदलत अशी गेलेली आहे. म्हणजे तिथं आजचं स्वरूप आणि समजा 2 हजार वर्षापूर्वीचं स्वरूप यात फरक नक्कीच असेल, पण ती आणखी कुठल्या दुसऱ्या भाषेवरून तयार झालेली नसावी, तिच्यातून निर्माण झालेली नसावी. तर हे जे निकष आहेत ती मराठी भाषेला सहज लागू होतात. म्हणून मराठी ही अभिजात किंवा क्लासिकल लँग्वेज आहे आपला दावा होता आणि तो सिद्ध झाला. मराठी भाषा प्राचीन आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा औपचारिक दर्जा मिळवण्यासाठी त्यासाठी अभ्यास एक समिती नेमण्यात आली होती ज्याचे तुम्ही अध्यक्ष होता, तर ह्या समितीची नेमकी ह्या सगळ्या याच्यामध्ये काय भूमिका राहिलेली आहे? समितीला एक काम सोपवलेलं होतं की ही मराठी अभिजात आहे, तर तिची अभिजात काय पुरावे आपल्याकडे आहे, प्राचीनतेचा समजा विचार करा, तर किती प्राचीन साहित्य मराठीमध्ये आहे. तर मराठीमध्ये गाथा सप्तशती ज्याला मुळात मराठी किंवा महाराष्ट्री भाषेमध्ये गहा सत्सई असं 2000 वर्षापूर्वीच्या हाल सातवाहन नावाचा राजा होता. या राजांनी गोळा केलेल्या गाथांचा संग्रह आहे आणि हा जो संग्रह आहे हा महाराष्ट्रामध्ये तर त्याच्या प्रति सापडल्यास पण महाराष्ट्राच्या बरोबर गुजरात, पंजाब, अफगाणिस्तान, पलीकडे आसाम अशा अनेक ठिकाणी त्या सापडल्या. असं आता याच्यावर कोणी म्हणू शकेल की याचा अर्थ हे देशभर होता तो ग्रंथ, तर देशभर होतात, पण त्याच्यामध्ये जे काही वर्णन आहे ते मात्र गोदावरी नदीकाठच्या गावातल्या ग्रामीण समाजाचं चित्रण त्याच्यामध्ये, त्यामुळे तो महाराष्ट्री ग्रंथ आहे, महाराष्ट्री भाषेमध्ये लिहिलेला. आता तो इतर इतक्या ठिकाणी का सापडला, तर याचं कारण इसवी सणाच्या आधी 200 आणि इसवी सणानंतर 200 अशा किमान 400 वर्ष सलग हे जे महाराष्ट्री राजे होते सातवाहन यांची सत्ता संपूर्ण भरतखंडावर सलग होती, त्यामुळे याच्या प्रती सगळीकडे सापडल्या आहेत. सातवाहनांची मुख्य राजधानी पैठण किंवा प्रतिष्ठान आणि 4 उपराजधान्या होत्या, उदाहरणार्थ पेशावर ही एक उपराजधानी सातवाहनांची. आता याच्यानंतर मधल्या काळामध्ये आपल्याला मराठीला प्राकृत म्हणत असत जुन्या काळामध्ये, तर प्राकृत प्रकाश नावाचा एक ग्रंथ वररुची नावाच्या अभ्यासकांनी लिहिलेला आहे जो आज उपलब्ध आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने तो छापलेला आहे, आजही तो उपलब्ध आहे. तर हा ग्रंथ हा महाराष्ट्री भाषेचं व्याकरण या वररुचीने लिहिलेला आहे. वररुची हा संस्कृत व्याकरण करता वैयाकरणी पाणिनी याचं समकालीन आहे. पाणिनीने संस्कृताचं व्याकरण लिहिलं आणि वररुचीने प्राकृताचं व्याकरण लिहिलं प्राकृत प्रकाशमध्ये. तर या प्राकृत प्रकाश ग्रंथामध्ये व्याकरणाचे नियम सांगताना शेवटचा जो नियम प्रत्येक ठिकाणी सांगताना तो असं म्हणतो की शेषम महाराष्ट्री होत, उरलेलं सगळं मराठी महाराष्ट्री प्रमाणे आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्री ही सगळ्यात महत्वाची मोठी अशी प्राकृत भाषा होती. प्राकृत सणांचा एकूण 4 प्राकृत भाषा आपल्या भरतखंडामध्ये बोलल्या जात होत्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्री सगळ्यात प्रमुख होती. शौरसेनी, महाराष्ट्री, अर्धमागधी, पाली या सगळ्या प्राकृत भाषा आहेत. मराठी सुद्धा प्राकृतच भाषा आहे तशी. आणि पुरावा तुम्हाला सांगतो की आपल्याकडं एकनाथांनी संस्कृत आणि प्राकृत यांच्याबद्दल म्हणलंय, मराठीबद्दल नाही. संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरांपासून झाली असा प्रश्न
एकनाथांनी विचारले. आता सलग परंपरेच्या बाबतीमध्ये साहित्यामध्ये एवढंच पुस्तक आहे. तर मधल्या काळामध्ये म्हणजे साधारणतः हे जे तुम्ही 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ सांगितला किंवा एक 8व्या शतकातला हे प्राकृत प्रकाश सांगितला, तसा एक अतिशय उद्योतन सुरुची अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. तिचं नाव आहे समराईचं कहा, समरादित्याची कथा. आणि विशेष म्हणजे या कादंबरीचं जे निवेदन तंत्र आहे हे आधुनिक काळामधल्या लॅटिन अमेरिकन नॉवेल्स मध्ये जो एक मॅजिक रिअलिझम असतो तसा मॅजिक रिअलिझम समराईचं काळामध्ये आहे. याच्यानंतरचा मोठा ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र, इसवी सनाच्या 12व्या शतकातला 13व्या शतकातला लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, नामदेवाच्या, तिथून पुढचं आपल्याला सगळं माहिती आहे. अनेक जण लोक असं म्हणतात की मराठीतलं मेजर मोठा ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र किंवा त्याच्या आधी ते काय विवेक सिंधू आणि अमुक, तर त्याच्या मागे मराठीला जाता येत नाही. अरे बाबांनो, मराठीमध्ये या दर्जाची भाषा जी आहे, प्रगल्भ भाषा, 1000 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमधली, तरी प्रगल्भ भाषा ही एकाएकी निर्माण होत नाही. भाषेला प्रगल्भ होण्यासाठी सुद्धा किमान 1000 वर्ष लागतात. म्हणून मराठी ही प्राचीन भाषा आहे असं आर्ग्युमेंट आपण केलेलं होतं. अच्छा सर, ह्या कमिटीमध्ये जे सदस्य होते त्यांची नावं सांगू शकाल? सगळ्यात मला महत्वाचं नाव वाटतं ते हरी नरकेंचं, कारण हरी नरकेंनी जे काम केलं त्याला खरोखरीच तोड नाही. हरी नरकेंनी ही सगळी कमिटी तयार सुद्धा खरं म्हणजे हरी नरकेंनीच केली, पण याच्यामध्ये अगदी मला मी अध्यक्ष झालो याला कारण सुद्धा हरी नरके आहे. म्हणजे ते पत्र मी वाचलं, मी साहित्य संस्कृती मंडळाचं सदस्य होतो त्यावेळेला, अजूनही आहे, पण ते पत्र आल्यानंतर पत्र वाचल्यावर माझ्या लक्षात असं आलं की अरे मराठी तर सहजपणे ह्या क्लासिकल स्टेटस म्हणजे अभिजात दर्जाच्या अटी हे करू शकते. तर ते मी हरीला फोन करून सांगितलं की म्हणलं अरे असं असं आहे आणि हे ग्रंथ आहेत माझ्या वाचनात आलेले, तर तुला अधिक असेल तर अधिक पहा, पण मला असं वाटतं की आपली भाषा करू शकते. तर हरीने ते वाचून एक लेख लिहिला लोकराज्यमध्ये. अच्छा. तो लेख त्याचा वाचल्यानंतर त्या काळचे एक संधी अधिकारी होते महाराष्ट्रातले, तर ते त्या हरीला म्हटले की अरे आपल्याला एक प्रस्ताव तयार करायचा आहे. मग मला त्यांनी विचारलं की कोणाला अध्यक्ष करता येईल आपल्याला, तर मी म्हटलं भाऊ माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठे भाषाशास्त्रज्ञ नेमाडे आहेत, तर नेमाडे सरांनी सगळी माहिती घेतली आणि तर म्हटले की ठीक आहे ते, पण मला काय तुम्ही अध्यक्ष करू नका, आणि या प्रस्तावाचं इव्हॅल्युएशन करणारी जी कमिटी असते तिच्यामध्ये मी आहे, त्यामुळे तुम्ही आणखीन कोणाला तरी करा. मग हरीने मला सांगितलं की सर ते काय नाही, आता ते तुम्हीच अध्यक्ष हो. अशा पद्धतीने मी मारून मुटकून अध्यक्ष झालो. पण एकदा तो स्वीकारल्यानंतर मग मात्र मी माझं कादंबऱ्या लिहिणं नामकन तमकन सगळं बाजूला ठेवलं आणि अतिशय सिन्सिअरली काम केलं. आमच्या समितीमध्ये इतर जे लोक होते, आता उदाहरणार्थ नागनाथ कोत्तापल्ले होते, सतीश काळसेकर होते, मैत्रेयी देशपांडे होत्या, आणि भांडारकर संस्थेतले आणखीन एक फार मोठे पालिके विद्वान होते धोलकर नावाचे, श्रीकांत धोलकर, अशी अनेक माणसं होती आणि ही फार आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय विद्वान आणि प्रतिष्ठित अशी माणसं होती. सरकारी अधिकारी होते अनेक, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीतला माझा अनुभव तर फार चांगला आहे. त्यांनी खूप खूप सहकार्य केलं, त्यांनी त्यांच्याकडे खूप काही होतं, त्यांनी खूप काही सूचना दिल्या. पुढे आम्ही ड्राफ्ट कमिटी स्थापन केली छोटी, कारण एवढ्या सगळ्यांची तिथे गरज नव्हती, ज्याच्यामध्ये मी हरी आणि मैत्री देशपांडे म्हणून ज्या होत्या तिघजण, आणि असं बसून आम्ही तो ड्राफ्ट तयार केला मराठीमध्ये आणि नंतर इंग्रजीत केली विस्तृत. त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये जरा मोठा आहे तो, जवळजवळ 400 डिलक्स पेजेस असं तो मोठा ड्राफ्ट करून तो सबमिट केला. सर, तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यातनं असं लक्षात आलं की मराठी भाषेची प्राचीनता समजून घेण्यासाठी साहित्य हे सगळ्यात महत्वाचं एक साधन होतं. 2000 वर्षापासूनची ही भाषा सातवाहनांपासून, महानुभव आणि वारकरी संप्रदायापासून, ही शिवाजी महाराजांच्या काळापासून ती आपल्यापर्यंत आली आहे. तर ह्या सगळ्या चळवळींमध्ये काही महत्वाच्या संतांची काही भूमिका राहिलेली आहे का भाषेच्या संदर्भात, त्या बाबतीत काय सांगाल? खरं म्हणजे मराठीमध्ये श्रेष्ठ दर्जाचं साहित्य जे आहे, जागतिक दर्जाचं साहित्य, हे साधारणतः ज्ञानेश्वर, माहीम भट, नामदेव ते तुकाराम, मी त्याला संत साहित्य म्हणणार नाही, ती कविता म्हणे प्रामुख्याने. तर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम अशी जवळजवळ सलग 400 वर्ष मराठी भाषेमध्ये श्रेष्ठ दर्जाच्या, जागतिक दर्जाच्या साहित्याची निर्मिती झाली, कवितेची निर्मिती झाली. त्यामुळे मराठी भाषेचं जी श्रेष्ठता जी आहे तिचं मोजपट्टीच ती आहे की सगळ्यात श्रेष्ठ मराठीचं स्वरूप, साहित्याचं जे स्वरूप आहे ते त्या काळातल्या भाषेमध्ये इसवी सनाच्या
तेराव्या शतकापासून इसवी सनाच्या 17व्या शतकापर्यंत सलग 400 वर्ष आणि हे जगातल्या सगळ्या विद्वानांनी मान्य केलं. म्हणजे परदेशी जे परकीय आक्रमक पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज या लोकांनी ज्या वेळेला इथला अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या भाषेमध्ये तुकारामासारखा जागतिक दर्जाचा महाकवी होऊन गेलाय. त्यांनी लगेच तुकारामाचे अनुवाद करून आपापल्या भाषेमध्ये दिले. श्रेष्ठ कविता ही त्या काळात लिहिली गेली, जागतिक दर्जाची कविता लिहिली गेली आणि आजची मराठी भाषा जी आहे ती तिच्या बळावरच आज उभी आहे. आज तुम्ही तुकारामाची गाथा वाचा किंवा नामदेवाची कविता वाचा, ज्ञानेश्वरांची कविता वाचा, मराठी भाषेच्या सौंदर्य जे आहे सगळं ते तुम्हाला निखळ सौंदर्याचं जो उंच पठार जे आहे ते 400 वर्षाचं पठार आपल्याला बळ देणार आजही आहे. हे त्यांच्या नंतर तुम्ही बघा की शिवकाल किंवा पेशवाई किंवा नंतर ब्रिटिश ह्या सगळ्या कालखंडामध्ये मराठी भाषेचं खूप आक्रमण तिच्यावर, तिचं स्वरूप इतकं बदललं होतं, तिच्यात पर्शियन आलं खूप, तिच्यामध्ये अरेबिक आलं, तिच्यामध्ये इंग्रजी आलं, पण ह्या सगळ्यांना पचून आज आपली भाषा जी आहे ती नामदेव आणि तुकारामाची भाषा या प्रकारे रुजलेली असणं आणि या कवींनी ती भाषा आपल्या भुजांवर पेलणं हा अद्भुत गोष्ट आपल्या मराठीमध्ये फार कवी जगातल्या भाषांमध्ये असेल तशी आहे. आणि ही समृद्धता आपल्याला टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. म्हणजे सरळच आहे ना हे, म्हणजे ही आपल्या खरं म्हणजे नुसती जबाबदारी नाही तर ही आपल्या स्वार्थासाठी आवश्यक आहे. बरोबर. आपल्याला जर समृद्ध जीवन जर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं असेल तर एक स्वार्थ म्हणून, कारण भाषा ही नुसते शब्दांचा संचय नाही, भाषा ही हजारो वर्षाच्या परंपरेने आलेला ज्ञानाचा फार मोठा कॉर्पस ठेवा साठा असा तो असतो आणि तो वापरून तुम्ही जग समजावून घेता. भाषा नसेल तर ज्ञानाचा हा साठा नसेल आणि साठा नसेल तर तुम्हाला जग समजावून घेणं अशक्य होऊन जाईल. म्हणून माझं म्हणणं आहे की इंग्रजीमध्ये शिक्षण पहिलीपासून ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे. शिक्षण हे सुरुवातीला मातृभाषेतच असलं पाहिजे. इंग्रजी भाषेला माझा विरोध नाही, ती भाषा म्हणून शिका, पण तिच्यामध्ये शिक्षण हे जगामध्ये कुणी असलं काही करत नाही आणि हे ठणकावून सांगण्याची वेळ बरीच वर्ष येऊन गेली आधी, पण आता सांगितलं पाहिजे. असं म्हणतात की भाषा ही प्रवाही असते, तर भाषा बदलत बदलत आपल्याजवळ आलेली आहे. तर आता दर्जा अभिजातचा औपचारिक दर्जा मिळाल्यानंतर ह्या भाषेच्या संवर्धनासाठी काय काय केलं जाईल? मला असं वाटतं की भाषेचा अभ्यास करणं, साहित्याचा अभ्यास करणं, प्राचीन ग्रंथांचं पुनर्मुद्रण करणं या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण मला निकडीचं जे वाटतं त्याच्यामध्ये मराठीच्या बोलींचा अभ्यास करणं, कारण सगळ्या आपल्या ज्या बोली इतक्या वेगवेगळ्या आहेत, मराठी मोठी भाषा असल्यामुळं खान्देशामधली मराठी, तुमच्या वऱ्हाडातली मराठी आणि कोल्हापूरमधली मराठी किंवा कोकणातली मराठी या एकमेकींपासून वरवर अतिशय भिन्न वाटतात, पण त्या मराठीच्याच सगळ्या आणि त्यांचं वेगळेपणाचं सौंदर्य जे आहे हे मराठीचं वैभव आहे. म्हणजे एखादी भाषेमध्ये कुठली तरी प्रमाण भाषा धरायला लागते, याचा अर्थ प्रमाण भाषा प्रमुख आणि बोली तिच्या उपभाषा असं बिलकुल नाही. तर त्यांचा अधिक अभ्यास करून मराठीला अधिक समृद्ध करणं, मराठीच्या आविष्कारांचा अधिक उपयोग करून घेणं आणि मराठी अधिक समृद्ध करणं हे करता येईल. दुसरं, महाराष्ट्र पुरतीच मराठी नाही, कारण पारंपरिक दृष्ट्या आपले पूर्वज हे राज्यकर्ते म्हणून देशभर पसरलेले होते, म्हणून मराठी ही आजही हिमाचल मधल्या अनेक गावांमध्ये मराठी बोलली जाते. जी जुनी जी संस्थानं आहेत म्हणजे तुमचं इंदूर, ग्वाल्हेर, उज्जैन, बडोदा, देवास, धार, तंजावर अशा अनेक ठिकाणी ती बोलली जाते, किंवा तेलंगणाच्या 4-5 जिल्ह्यामध्ये मराठी गावच्या गाव आहेत, किंवा हरियाणामधल्या कुरुक्षेत्र, कर्नाल आणि पानिपत हे जे 3 जिल्हे युद्धभूमीवरचे यमुना नदीच्या काठचे या 3 जिल्ह्यांमध्ये एकूण किमान 7 ते 8 लाख रोड मराठ्यांची गाव आहेत. ही भाषा संपलेली आहे पण हे मराठी आहे आणि यांना इच्छा आहे मराठी शिकायची. मला असं वाटतं की महाराष्ट्र हा मराठी महाराष्ट्राच्या सीमेच्या पलीकडे आहे, जगभर तर आहेच पण विशेष करून आपल्या संपूर्ण देशामध्ये आहे, तर हा जो भ्रातृभाव आहे त्यांच्या मधला तो जोडण्याचं एक महत्वाचं काम आपल्याला करता येईल. या सगळ्यांच्या पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आज मराठी मोठी आहे वगैरे सगळं खरंय, पण आपण तिच्याशी अत्यंत दुराव्याने किंवा आस्था न ठेवता वागतोय भाषेसंबंधी. तर याचं मुख्य कारण असं आहे की मराठी भाषेचा वापर करून तुम्हाला उदाहरणार्थ ज्ञान विज्ञान जे आहे, संगणक विद्या आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, गणित म्हणजे हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला समजा
एमएससी पीएचडी करायचं असेल तर फक्त मराठी येत असून तुम्हाला तुम्ही ते करू शकत नाही. याचं कारण ग्रंथ उपलब्ध नाही. म्हणून ग्रंथ उपलब्ध करणे, त्या प्रकारचे ग्रंथ उपलब्ध करणे म्हणजे त्याच्यासाठी जी भाषा घडवणे आणि ती भाषा घडून ती वापरणे वाढवणे तिला ज्ञान भाषा करणं ही अत्यंत महत्वाची अशी गरज आहे. तिच्यासाठी असा मोठा मास्टर प्लॅन तयार करायचा आणि त्याच्याप्रमाणे काम सुरू करायचं ही तातडीची गरज आहे असं मला वाटतं. सर तुम्ही जसं आता म्हणालात की मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे, तर अशा वेळी सामान्य नागरिकाची म्हणजे जी व्यक्ती मराठी बोलते त्या व्यक्तीची जबाबदारी काय आहे, त्या बाबतीत काय सांगाल? मराठी माणसाच्या संबंधाने आपण जर विचार केला तर इतक्या सहजपणे आपण आपली भाषा सोडतो की त्याचं मला फार आश्चर्य वाटतं. अनेक स्पष्टीकरण त्याची आपण देतो किंवा इतरांची सोय पाळण्यासाठी आपण आपली भाषा तात्पुरती सोडतो, पण तसं नाही, इतर लोक त्यांची भाषा सोडत नाही. तो तुम्ही दक्षिणेत गेलात, तामिळनाडूमध्ये गेलात, तर तो तमिळच बोलतो तो म्हणून, तो काही हिंदी विंदी काय बोलत नाही. मला असं वाटतं की भाषेविषयीचं प्रेम अभिमान किंवा तिच्यातली गुंतवणूक याच्यात कुठेतरी आपण कमी पडतो. बाकी लवचिकता असायला हरकत नाही, पण आपली भाषा म्हणून काहीतरी तिचं महत्व आहे ना. जे लोक भाषा सोडतात त्यांची भाषा संपते असं सहजपणाने म्हणता येतं. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्याच्या काळामध्ये भाषेचं जे स्वरूप आहे, भाषेच्या वापराचं जे स्वरूप आहे, याच्या संबंधीच्या एकूण व्यवहारामध्ये फार गतीने मोठ्या गतीने बदल होण्याच्या शक्यता आहे. म्हणजे आज जी भाषा आपण वापरतो आणि जी वापरून आपण ज्या प्रकारे कम्युनिकेशन करतो हे सगळं खूप बदलेल असं मला वाटतं. आपण एक साधारणतः 1950 नंतर हळूहळू हळू तो जो बदल आहे त्याचा वेग वाढत चालला आहे, आता तो एक प्रकारे एक्सपोनेन्शियली बदलत चाललेला आहे. त्याच्यामुळे भाषेचं स्वरूप हे बदलणारच आहे. हा प्रश्न इतर भाषांच्या प्रभावाचा नाही तर कम्युनिकेशनच्या पद्धतीमध्ये जे होणारे जे बदल आहेत त्याचा आहे. तर त्याला त्याच्या संबंधामध्ये आपण सजग राहणं, आपल्या भाषेला टिकवणं हे आवश्यक आहे. याचं कारण असं की भाषा ही आपली ओळख आहे. आपण या दुनियेमध्ये ओळखले जे जातो ते आपण मराठी भाषिक लोक म्हणून, आपण ती जर सोडली तर आपली ओळखच संपेल. सर तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, आकाशवाणी नागपूरशी तुम्ही बोललात, तुमचे अनुभव सांगितले आणि खूप महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. दृष्टिक्षेप या कार्यक्रमात अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता नम्रता फलके यांनी. ही आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची प्रस्तुती होती.